विद्यार्थी मित्रांनो, साईज कोचिंग क्लासेस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण भाग नंबर 6 प्रकरण 1 समरूपता गणित भाग 2 यामध्ये सराव संख्या 1.3 मधील उरलेली गणित आज आपण अभ्यासणार आहोत. काल आपण बऱ्यापैकी भाग याच्या अगोदरच्या भागामध्ये आपण सराव संख्या 1.3 मधील 5 गणित आपण उदाहरण आपण पाहिले होती आणि आज आपण काय करणार आहोत तर उरलेली जी काही बरोबर डीसी भागिले एबी किंवा सी
कॉपी किती आपल्याकडे 15, बीसी किती आहे 6 आणि एबी किती आलं 20. पाहूया तर मग आपण करोनाच्या कोडी बरोबर 20 बरोबर 15 गुणले 6 एक बरोबर पाहूया आपण. ओके सो आता 21 इकडे कसे आहे गुणले तिकडे गेल्यावर काय होणार आहे भागिले बरोबर. सो 5 एक 5 5 गुणे 6 5 त्रिक 15 ओके 5 चौक 20
मी काय करतो आता आपल्याला सांगितले की चौकोन ए बी सी डी हा समांतर भुज चौकोन आहे लिहिलं बरोबर त्यांनीच दिलेलं ना आपल्याला मग लिहिलं मी समांतर भुज चौकोन आहे बरोबर म्हणून पुढे इथे मी काढून घेतो समांतर भुज चौकोनाच्या सम्मुख भुजा भुजा कशा असतात समांतर असतात बरोबर समांतर असतात म्हणून काय लिहितो मी रेख एबी समांतर रेख बीसीडी किंवा सीडीडी म्हणजेच रेख एपी समांतर रेख डीसी कारण काय म्हणू शकतो कारण काय त्यांची द्यायची नाही व रेख टीडी छेदिका सॉरी माझा टीडी छेदिका असेल तर मी असं करू शकतो का कोण ए टी डी बरोबर कोण ए टी डी एकरूप कोण काय म्हणू शकतो मी सी डी टी सी डी टी बरोबर आणि म्हणजेच मी असं म्हणू शकतो का की कोण बी डी टी एकरूप कोण सी डी टी कारण मी काय शकतो इथे एक म्हणजे ए दरम्यान बी दरम्यान टी व टी दरम्यान ई दरम्यान डी असं लिहू शकतो बरोबर म्हणून आता बघा म्हणून काय करूया आता त्रिकोण बी ई टी व त्रिकोण सी ई टी मध्ये बरोबर हे दोन त्रिकोण आपण पाहतोय काय कोण बी ई टी त्याला पाहिजे ते विधान घेत घ्या एकरूप कोण काय झालंय सी डी ई आणि इथे आपण एक कारण जे दिलं ते आपले काय झाले व्युत्क्रम कोण झाले नाही का व्युत्क्रम कोण ओके बघा ए टी टी आणि सी डी टी बरोबर मग हे विधान एक म्हणून बरोबर हे विधान काय झालं एक म्हणून आपण हे मिळवलं आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बी आणि टी हे दोन विरुद्ध कोण आहेत कोण बी ई टी एकरूप कोण सी ई टी कारण विरुद्ध कोण बरोबर आणि म्हणून काय होणार आहे त्रिकोण बी ई टी समरूप त्रिकोण सी ई टी कारण समरूपतेची खोखो कसोटी समरूपतेची खोखो कसोटी हे दोन त्रिकोण समरूपतेनुसार समरूप झाले तर त्याच्यानुसार मला काय करावं लागणार आहे त्याची बाजू घ्यावी लागणार आहे मग बीई भागिले सीई लिहू शकतो का मी बीई भागिले सीई बरोबर काय घ्यायचे आता मला तर टीई भागिले काय करणार मी बीई बरोबर समरूप त्रिकोणाच्या समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू कशा असतात प्रमाणात असतात प्रमाणात असतात ओके आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दिस आणि म्हणून आता आपल्याला काय करायचं क्रॉस मल्टिप्लाय पण पहिल्यांदा आपल्याला काय करायचं बी एन आता डी आयचं म्हणून मी ह्याने ह्याला बोलतो गुणाकार केला बरोबर आहे डीई बरोबर गुणले बी बरोबर सीई
नंतर अतिशय सोपं आहे आणि याला तुम्ही प्राइम बी मार्कर आहे पेपरला डुअल मार्कासाठी तुम्हाला येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे अतिशय महत्वाचं गणित. समजा
एडीसी बरोबर काय दिलेलं आहे, एडीसी दिलेलं आहे. ओके ना, येस येस, कोण एडीसी दिलेलं आहे, कोण बीएससी बरोबर कोण एडीसी दिले. मला तुम्ही एक क्वेश्चन लक्षात घ्या, समजा ह्याला तुम्ही जर त्रिकोण कन्सिडर केला, ऑलरेडी हे दिलेलं आहे, या दोघांमध्ये ए हा त्याचा सामायिक कोण आहे, उपसमरूपतेनुसार मी काय करू शकतो, हे दोन्ही त्रिकोण समरूप दाखवू शकतो. हे दोन समरूप दाखवले की त्यांच्या समरूप त्रिकोणाच्या संदर्भ बाजूला प्रमाणात असतात, त्यामुळे त्या आपण बाजू प्रमाणात घेऊ आणि तिरकस गुणाकार केले की आपल्याला हे मिळणार आहे. हा कसं सोडवायचंय, फार इझी आहे, काही ऑब्जेक्ट सायन्स नाही. फक्त काय करायचं, आपण त्रिकोण बी ए सी व त्रिकोण ए टी सी मध्ये बरोबर घेतलं. मग आता सगळ्यात पहिल्यांदा हे दिलेलंच आहे आपल्याला, तेच लिहूया. कोण बी ए सी एकरूप कोण ए बी सी, कारण दिले आहे बरोबर की नाही, आपल्याला हे दिलेलं आहे, दिले आहे. ओके, आता ए हा कोण आणि हा ए कोण, मग मी काय करतो, सिंपल फक्त सी ए बी बरोबर, कोण सी ए बी एकरूप कोण सी ए बी बरोबर, कारण सामायिक कोण ए हा त्यांचा काय झाला, सामायिक कोण. बघा हा ए आणि ए सामायिक कोण झाला बरोबर. मग कोको समरूपता कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण मी काय दाखवले, समरूप दाखवले. त्रिकोण बी ए सी समरूप त्रिकोण ए बी सी काय आहे आपल्याकडे, समरूपतेची कोको कसोटी बरोबर, कोको कसोटी. आता तुम्ही पहा की आपल्याला काय घ्यायचं, सी ए म्हणजे तुम्ही पहिला काय घेणार, सी ए, म्हणून सी ए भागिले इथे काय येणार आहे, सी डी
तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भूषांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे समोर त्रिकोण असेल तर नक्कीच पहिल्या त्रिकोणाची बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजूंबरोबर काय असतात प्रमाणात विभागतात हे आपण पाहिलं होतं. पण आता याचं क्षेत्रफळ जर करायचं असेल तर त्या प्रमाणात असलेल्या भूषा त्यांच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं असतं हे इथं आपल्याला सांगितलेलं आहे. जर तुम्ही पाहिलं तर इथे दोन त्रिकोण दिलेले आहेत एबीसी आणि पीक्यूआर. त्यामध्ये एडी ही उंची आहे एबीसी ची पाया बीसी पीएसी उंची क्यूआर हा पाया आहे. आणि आपल्याला काय सिद्ध करायचं आहे तर एरिया म्हणजे त्रिकोण एबीसी चे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण पीक्यूआर चे क्षेत्रफळ बरोबर एडी चा वर्ग भागिले पीक्यू चा वर्ग बरोबर बीसी चा वर्ग भागिले क्यूआर चा वर्ग बरोबर एसी चा वर्ग भागिले पीआर चा वर्ग. यापैकी कोणतंही गुणोत्तर तुम्ही घेऊ शकता पण आपल्याला तीन गुणोत्तर इथं दाखवावे लागणार आहे इथे लक्षामध्ये. सो थोडं पुढे जाऊया पक्षामध्ये आपल्याला जे काही मी सांगितलं तेच तुम्हाला दिलेलं आहे पहा. आता ही आकृती वरखाली वरखाली होणार आहे त्याच्यामुळे थोडस तुमच्याकडे जर फिजिकल पुस्तक असतील तर समजून घेण्याचा प्रयत्न करा. काय दिलंय बघा पक्षामध्ये एक म्हणजे त्रिकोण ए बी सी मध्ये सॉरी पक्ष दिले की आपल्याला त्रिकोण एबीसी समोर त्रिकोण पीक्यूआर दाखवलाय एडी लंब बीसी दाखवलाय पीएसी लंब क्यूआर दाखवलाय. साध्या मी तुम्हाला दाखवलं आताच म्हणालो होतो की त्रिकोण एबीसी चे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण पीक्यूआर चे क्षेत्रफळ बरोबर एबी चा वर्ग भागिले पीक्यू चा वर्ग बरोबर बीसी चा वर्ग भागिले क्यूआर चा वर्ग बरोबर एसी चा वर्ग भागिले पीआर चा वर्ग. सिद्धतामध्ये इथे आपला पहिला गुणधर्म वापरलाय बरोबर दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यावरून पायाबंधाने उंची घेतली आणि त्याच्यावरून विधान नंबर एक घेतली. इथपर्यंत आय थिंक कोणाला प्रॉब्लेम नसावा. आता जरा आपली आकृती वर जाणार आहे सो ट्राय टू अंडरस्टूड. आता त्यांनी त्रिकोण घेतलाय एबीडी आणि पीक्यूएस. बघा एबीडी आणि पीक्यूएस यामध्ये काय केले त्यांनी तर सगळ्यात महत्वाचा कोण बी एकूण कोण क्यू सांगितला आणि त्यानुसार एबीबी आणि पीएसी हे 90 दाखवले म्हणून कोको कसोटीनुसार ते दोघी देखील दोन त्रिकोण समरूप असतील. तर त्याच्यावरून आपल्याला काय मिळालं एडी अपॉन पीसी बरोबर एबी भागिले पीक्यू आणि दुसरे त्रिकोण पण आपण समरूप दाखवले त्याच पद्धतीने पण त्यावरून आपल्याला काय मिळालं तर हे मिळालं एबी भागिले पीक्यू बरोबर बीसी भागिले क्यू आर बरोबर एसी भागिले पी आर. आणि याच्यावरून आपण त्या व्हॅल्यू टाकल्या त्या व्हॅल्यू टाकल्याच्या नंतर आपल्याला एक गुणोत्तर मिळालं. जर एक गुणोत्तर मिळालं तर बाकीच्या गुणोत्तरांचा आपण काय असू शकतो वर्ग असू शकतो हे आपण साध्य केलेलं आहे. जर हे समजणार असेल मित्रांनो डोंट वरी काही प्रॉब्लेम नाहीये. तर मी फिजिकल क्लास आणल्यानंतर आपण पाहूया डोंट वरी फॉर दॅट काळजी करू नका. आणि आता तुम्हाला फक्त एकच आहे की आत्ता ही जी सुरू